जिंतूर तालुक्यातील भोगाव देवी येथील पंचक्रोशीतील कुलदैवत जागृत श्री देवी साहेब जगदंबा मातेच्या संस्थानाची ख्याती सर्वदूर पसरली आहे भोगाव देवी देवी येथील जागृत संस्थान जगदंबा पावणारी सर्व परिचित आहे मात्र शासन व राजकीय उदासीनता यामुळे अद्यापही या स्थळास तीर्थक्षेत्र पर्यटनाचा दर्जा न देण्यात आल्याची खंत स्वर्गवासी आर प्रतिष्ठानच्या योगेश देशमुख यांनी व्यक्त केली आहे त्यांनी नुकतेच पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे यांना निवेदन देऊन तीर्थक्षेत्र पर्यटनाचा दर्जा त्याला द्यावा अशी मागणी सुद्धा केली आहे नवरात्र महोत्सवाची घटस्थापना येथे करण्यात येते वर्षातून दोन वेळा येथे मोठा उत्सव असतो अशा वेळी उपस्थिती असते नवस फेडण्यासाठी देखील मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात जिंतूर शहरापासून चौदा किलोमीटर अंतरावरील जिंतूर औंढा रोडवर भोगाव देवी तलावाकाठी श्री देवी साहेब जगदंबा मातेचे रामायणकालीन हिमाडपंथी मंदिर उभे असून आई जगदंबेचे हे मंदिर तुळजापूरच्या तुळजाभवानीचे उपपीठ मानले जाते प्रभू श्रीरामचंद्रांनी वनवासात असताना जगदंबेची स्थापना केली असल्याची आख्यायिका आहे सीतेचे हरण झाल्यानंतर त्यांचा शोध घेण्यासाठी प्रभू श्रीराम श्री, श्री परिसरात फिरत होते त्या ठिकाणच्या एका महर्षींनी त्या कार्यसिद्धीसाठी भोगाव देवी येथे अधिशक्ती जगदंबा मातेची प्राणप्रतिष्ठा करण्यास सांगितले होते त्यानुसार त्यांनी स्वतः जगदंबेची प्राणप्रतिष्ठा या ठिकाणी केल्याची आख्यायिका आहे मंदिरासमोर पंचवीस फूट उंचीची दगडी दीपमाळ आहे प्रवेशद्वार लहान असून मुख्य मंदिराचा हिमाडपंथी गाभारा आढळून येतो यामध्ये देवी साहेब जगदंबेची सुंदर मूर्ती आहे या ठिकाणच्या पूजेचा मान देशमुख मोरे घराण्याकडे असून या संस्थेला मोठ्या प्रमाणावर जमीन आहे मंदिर मंदिर परिसर हा गुंठ्यांचा आहे आहे निसर्गरम्य डोंगर माथ्यावर मंदिरासमोरील मंदिरा सुमारे साठ एकरच्या या तलावात प्रचंड पाण्याचा साठा असून त्यामुळे परिसरातील शेतीच्या सिंचनासाठी मोठी सोय होते भोगाव देवी येथील जागृत संस्थान श्री देवी साहेब जगदंबा नवसाला पावणारी देवी म्हणून सर्व परिचित आहे पण शासन आणि राजकीय यामुळे अद्यापही या स्थळास तीर्थक्षेत्र पर्यटनाचा दर्जा मिळालेला नाही अशी खंत आर आर प्रतिष्ठानचे योगेश देशमुख यांनी व्यक्त केली आहे आणि या उनिवेमुळे आण येथील अपेक्षित विकास झालेला नाही नुकतीच त्यांनी पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे यांना निवेदन देऊन तशी मागणी देखील केली आहे निवेदनावर योगेश देशमुख भोगावकर यांच्यासह सुधाकर जाधव विठ्ठल देशमुख शेख नईमुद्दीन कोसळीकर यांच्या स्वाक्षऱ्या आहेत गुणीरत्न वाकुडे एमसे न्यूज जिंतूर परभणी